बातमीपत्रात आपलं स्वागत मी केतकी पाटील आता पाहू सविस्तर वृत्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दक्षिणायन किरणोत्सव सो सोहळ्याला आजपासून प्रारंभ झाला सोहळ्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं जय्यत तयारी केली होती स्वच्छ आकाश आणि पूर्ण क्षमतेनं सूर्यप्रकाश असल्यानं आज किरणोत्सव होणार याची खात्री होती सायंकाळी पाच वाजून दोन मिनिटांनी सूर्यकिरण महाद्वार चौकात आली पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी कासव चौक आणि त्यानंतर पितळी उमऱ्यावर पोहोचली पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी किरणांनी देवीच्या मूर्तीला चरण स्पर्श केला सूर्यकिरण मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत पोहोचून लुप्त झाली पहिल्या दिवशी सूर्यकिरणांचा चरण स्पर्श झाल्यानं किरणोत्सवाचा पहिला दिवस तरी यशस्वीरित्या पार पडला दरम्यान किरणोत्सव मार्गातील अडथळे मात्र जैसे थे असल्याचं दिसून करवीर अंबाबाईचं मंदिर हेमाडपंथी वास्तुरचनेतील असून त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधणीमुळे वर्षातून दोन वेळेला किरणोत्सव होतो सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन भ्रमणातून हा सोहळा होतो आजपासून दक्षिणायन किरणोत्सव सोहळा सुरू झाला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव संगीता खाडे शिवाजीराव जाधव यांच्यासह खगोलशास्त्रज्ञ प्राध्यापक मिलिंद कारंजकर किरणोत्सव समितीचे डॉ पी डी राऊत यांनी हा सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी नियोजन केलं होतं कारंजकर आणि डॉ राऊत यांच्या मार्गदर्शनाखालील टीमनं सूर्यप्रकाशांची तीव्रता आणि त्याच्याशी निगडीत बाबींचा अभ्यास केला दरम्यान किरणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविक सायंकाळी साडेचार वाजल्यापासून मंदिरात मोठ्या संख्येनं जमले एखादा अपवाद वगळता गेल्या काही वर्षांमध्ये पूर्ण क्षमतेनं किरणोत्सव झाला नसल्यानं यंदा तरी किरणोत्सव होणार का याबद्दल भाविकांमध्ये उत्सुकता होती स्वच्छ आकाश आणि चांगला सूर्यप्रकाश यामुळं आज सायंकाळी पाच वाजून दोन मिनिटांनी सूर्यकिरण महाद्वार चौकात अवतरली आणि पाच वाजून बावीस मिनिटांनी गरुड मंडपात पोहोचली पाच वाजून अठ्ठावीस मिनिटाला गणपती मंदिर चौक ओलांडून पाच वाजून एकोणतीस मिनिटाला किरणांनी कासव चौकापर्यंत मजल मारली त्यावेळी काही सूर्यकिरणं परावर्तित होऊन देवीच्या चरणापर्यंत गेली त्यामुळं कासव चौकात बसलेल्या भाविकांनी देवीचा जयघोष सुरू केला पण जाणकारांनी वस्तुस्थिती सांगितल्यानंतर पुन्हा उत्सुकता ताणली गेली दरम्यान पाच वाजून चौतीस मिनिटाला सूर्यकिरणांनी पितळी उंबरा ओलांडून पाच मिनिटात गर्भगृहाची पहिली पायरी गाठली पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी कटांजलीवर किरण पडली आणि मिनिट भरात त्यांनी देवीचा चरण स्पर्श केला किरण मूर्तीवर सरकू लागली आणि भाविकांनी श्वास रोखून धरला पाच वाजून सेहेचाळीस मिनिटाला किरण मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत पोहोचली आणि वर सरकू लागली पण अवघ्या तीस सेकंदात सूर्यकिरण लुप्त झाली पहिल्या दिवशी सूर्यकिरणाने देवीला चरणस्पर्श केल्यानं किरणोत्सव झाला दरम्यान किरणोत्सव मार्गातील मंदिराबाहेरील काही अडथळे अजूनही कायम आहेत होर्डिंग्स काही इमारतींचा भाग आणि त्यांच्या पाण्याच्या टाक्या यांचा अडथळा होतोय महापालिकेला वेळोवेळी विनंती करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही परिणामी आता आपण स्वतःच हे अडथळे बाजूला करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचं महेश जाधव यांनी सांगितलं